मंडळ स्टार प्रवाह वाहिनीवरील आज अनेक मालिका प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहेत. यातील बऱ्याच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन पोहोचल्या आहेत. त्यात दमदार कथा, उत्कृष्ट कलाकारांची पोच आणि नेहमीच वेगळे विषय स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. त्यातच भर म्हणून स्टार प्रवाह वाहिनी लवकरच आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. तर या नव्या मालिकेचं नाव तुझेच मी गीत गात आहे असं आहे. एका गरीब कुटुंबातील गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या चिमुकलीवर ही कथा आधारित आहे. तर या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल 12 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे. मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारे ही स्वराची आई वैद्यहीची भूमिका साकारत आहे. तसेच बालकलाकार म्हणून अनवी तायवडे दिसणार आहे. तर या नव्या कोऱ्या मालिकेत अनवी तायवडे ही स्वराची भूमिका साकारत आहे, जी प्रतिकूल परिस्थितीतही गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. नुकतं तुझेच मी गीत गात आहे या नव्या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मात्र या मालिकेत इतर कलाकार अजूनही गुलदस्त्यात आहेत. ही नवीन मालिका येत्या 2 मे 2022 रोजीपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेच्या जागेवर ही नवीन मालिका दाखवली जाईल. तर या मालिकेतील बालकलाकार अनवी तायडे हिने या अगोदर अनेक मालिकांमध्ये काम केलंय, ज्यात हिंदी टेलिव्हिजनवरील ये हे चाहते, सास बहु और शाजी, स्टोरी 9 मंथन अशा अनेक मालिकांचा समावेश आहे. तर अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तब्बल 12 वर्षांनी ती छोट्या पडद्यावर पदार्पण करताना दिसणार आहे. तर अभिनेत्री उर्मिला कोठारेची ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.